हॅलो, नमस्कार. मी रोहिणी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर 11 फेब्रुवारीला आम्ही गावाकडे होतो, म्हणजे पप्पांचं पहिलं वर्ष श्राद्ध झालं, माहेरला होते, त्यामुळे काही व्लॉग वगैरे करणं झालं नाही. मग 11 तारखेला इकडे आले सासरी, तर घरी पाहुणे येणार होते, प्लस श्रीशाचा बड्डे पण होता, म्हणून मग पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता. तर माझ्या पोळ्या होत आल्या होत्या, बाकी सगळा स्वयंपाक झालेला होता, तर एक शेवटच्या 4-5 पोळ्या राहिल्या होत्या, तर त्याच्यात चालली होती गडबड थोडीशी. आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे झाला, पाहुण्यांचं जेवण वगैरे झालं, आणि नंतर मग पाहुण्यांचा पाहुणचार चालू होता. तर आपल्याकडे असतं की गावाकडे पाहुणे मंडळी आले की जुन्या रूढी परंपरा चालू असतात आपल्या, की आल्यानंतर सोयऱ्यांना पाहुणचार केला जातो त्यांचा. तर अशा पद्धतीने आपला चालू होता पाहुणचार. त्यानंतर मग लागलीच श्रीशाचा बर्थडे सेलिब्रेशन पण करणार होतो, कारण की खूप घाई होती. 11 तारखेलाच रविवार होता आणि त्याच्यामध्ये सगळे पाहुणे मंडळींचं जेवण वगैरे झाल्यानंतर मग श्रीशाचा बर्थडे करून आम्ही लागलीच पुण्याला निघणार होतो. आणि त्याच्या आधीचे जे व्लॉग आहेत ते मी अजिबात शूटिंग केलेलं नाही आहे व्लॉगचं, म्हणजे गावाकडेच होते मी 4-5 दिवस त्याच्यामुळे. आणि त्यानंतर मग श्रीशाचं बर्थडे सेलिब्रेशन चालू होतं. तर श्रीशाकडे ना भरपूर आयडिया असतात की काय करायचं, कसं करायचं. तर तिने आम्हाला डॉलचा केक सांगितलेला होता, आणि तिचं म्हणणं असं होतं की मम्मा तू केक घेऊन येशील ना, तर मग मी डोळे बंद करून घेईल आणि मग तू मला केकचा सरप्राईज दे असं. तर तिचंच हे तिच्या डोक्याने प्लॅनिंग चालू होतं की मग मी असे डोळे बंद करेन आणि मग तू माझ्यासमोर असा केक ठेव आणि मग मी सरप्राईज होईल असं. तर तिचं हे सगळं चालू होतं, ती सांगत होती कसं करायचं आहे, काय करायचं आहे, पण बाकीच्या माणसांचं पण बोलणं चालू होतं तिथे, त्याच्यामुळे मी आवाज म्यूट केलेला आहे. तर खूप छान, म्हणजे तिला आत्ता थोडं यावर्षी कळायला लागलं आहे, तर मागच्या वर्षी एवढं काही बड्डेचं तिला नव्हतं फॅड, पण यावर्षी तिला व्हिडिओ यूट्यूबमध्ये बघून बघून म्हणा, मित्रमैत्रिणींचे सेलिब्रेट होतात बड्डे स्कूलमध्ये, तर अशा पद्धतीने तिचं खूप असतं की मला पण आता छान छान माझा बर्थडे करायचा आहे, मला तुम्ही सरप्राईज द्यायचं, मोठे मोठे गिफ्ट्स आणायचे, छान छान मला औक्षण करायचं वगैरे तिची आयडिया होती. आणि तिच्या अंगावरचा हा ड्रेस आहे, तो जंपसूट घेतला, तो तिच्याच आवडीचा आहे, आणि पिंक कलर तिला भरपूर जास्त आवडतो, ब्लॅक आणि पिंक दोन कलर भरपूर आवडतात, त्याच्यामुळे मोस्टली स्टॉक सगळा त्याच रंगाचा असतो तिचा. तर बर्थडे सेलिब्रेशन चालू असताना खूप सारी तिच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघू शकत असाल, कारण की सगळं तिच्या प्लॅनिंगनुसार चालू होतं, त्याच्यामुळे तिला भारी आनंद होत होता की हां सगळं माझं ऐकतायत आणि आज माझा बर्थडे आहे आणि मला सगळ्यांनी छान छान सरप्राईज दिलेलं आहे मस्त. म्हणजे तिनेच सांगितलेलं होतं सगळं, तरी तिला असं वाटत होतं की छान मी आता सरप्राईज झाली आहे, आणि या सगळा आनंद तिच्या चेहऱ्यावरती आपसूक दिसत होता. तर अशा पद्धतीने गावाकडे छान सगळ्या आपल्या माणसांमध्ये तिचं बर्थडे सेलिब्रेशन झालं, तर खूप छान वाटलं. आणि ते बघा, तिने डोळे बंद केले, तर तिचं की केक उघडताना मम्मा मी असे डोळे बंद करणार आहे, तर हे तिने ऑलरेडी सांगितलेलं होतं आम्हाला, आणि मग तिच्या चालू होतं तिचं. तर बघू शकता असे डोळे बंद केले आणि ती सरप्राईज झालेली आहे आता तिच्या प्लॅनिंगनुसार. तर तिच्या आवडीचा जो डॉल केक आहे तो आपण आणला होता आणि तो तिला खूप भारी वाटला. आणि तिचं म्हणणं होतं की डॉल चा जो केक आहे त्याचा ड्रेस हा पिंक पाहिजे माझ्यासारखाच, तर त्याचनुसार आपण पिंक कलरचाच केक आणला होता. आणि भारी एक्साइटेड होती ती केक बघायला, कारण केक मात्र दाखवलेला नव्हता तिला, त्याच्यामुळे तेवढं तिला सरप्राईज होतं की डॉल केक आहे पण तो कसा असणार आहे तो बघू शकता. असा क्यूट असा केक तिच्यासारखाच, लेकीसारखाच क्यूट आणला होता आणि मस्त असं बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे. तर आजचा हा व्लॉग, तुम्हाला छोटासा मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि हा 11 तारखेचा व्लॉग आहे, त्याच्यामुळे हा थोडासा जुना व्लॉग आहे, तर आजपासून तुम्हाला कंटिन्यू पुढचे व्लॉग बघायला मिळतील. मधल्या काळामध्ये मी व्लॉगिंग केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे कुठलाही व्हिडिओ तुम्हाला आता मागचा बघायला मिळणार नाहीये, यापुढचेच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद.